काही दिवसांपूर्वी अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि यावरती दीपक केसरकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक गोष्ट गृहराज्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली जात नाहीये, कामाची विभागणी केली जाते. फोन टॅपिंग हे दंगलसारख्या काही विशिष्ट काळामध्ये केले जातात आणि आता जे आरोप होत आहेत त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी म्हटलंय. फोन जे टॅप केले जातात हे आम्ही विशिष्ट परिस्थितीमध्येच करू शकतो. ज्याला दंगल असते, ज्याला आतंकवादी परिस्थिती असते, अशा परिस्थितीमध्ये टॅप करणं हे आणि जिथं टॅप करणं आवश्यक आहे तिथं आवश्यक त्या परवानग्यासुद्धा घ्यायला लागतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर इन्क्वायरी झाली तर त्याच्यामधून सत्य बाहेर पडेल. परंतु गृह खात्याच्या कुठल्याही विषयावर चर्चा झाल्याशिवाय आणि त्याचा निर्णय लागल्याशिवाय कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. भीमा कोरेगावबद्दल काय झालं याची मला अर्थात माहिती आहे, परंतु या संदर्भात कमिशन आहे आणि जे जे पुरावे आहेत कमिशन समोर ठेवले जातील. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्टवर जे आरोप होते हे आरोप पुराव्याशिवाय केले गेले नव्हते याची खात्री मी केलेली आहे. आणि ते पुरावे ज्याला आले ते कोर्टाच्या समोरसुद्धा केले गेले, त्याला ते मान्य झालेले आहेत. त्याच्यामुळे असं होतं की या संदर्भात आज बोलणं योग्य नाही, कारण त्या संदर्भात कमिशन आहे. जे जे रेकॉर्ड पोलीस डिपार्टमेंटकडे असेल, जे जे पुरावे पोलीस डिपार्टमेंटकडे असतील ते कमिशनच्या समोर ते सादर करतील आणि कमिशनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर खरं काय आणि खोटं काय हे लोकांच्या समोर येईल.